नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वत्स गुलमलाहू। रस्ते, इमारती व पूल विकासाचे पहिले पाऊल। विकासाचे द्योतक असणारी ही बिरदावली आपण नक्कीच कुठेतरी वाचली असणार। रस्ते आणि इमारती जशा विकासात भर घालतात, त्याचप्रमाणे हिरवीगार उद्याने शहराची शोभा वाढवितात। मात्र मंगरुळपीर शहरात महात्मा फुले उद्यान गत 10 वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे। सद्यस्थितीत गुरांना चारण्याची जागा झालेल्या या दुर्लक्षित उद्यानाच्या विकासाकडे नगर परिषद व जिल्हा प्रशासनाने लक्ष घातल्यास शहरवासियांचा गुंतलेला श्वास मोकळा होऊन मंगरुळपीरच्या वैभवात भर पडेल अशी आशा स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे। पाहुयात हा खास रिपोर्ट। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। हे उद्यान नगर परिषदचे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यान आहे। उद्यानाला बोर्ड नाही, परंतु हे उद्यान जवळपास 10 ते 12 वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे। इथं नाम मात्र ही विकास झालेला नाही। आज आमच्या मंगरुळपीर शहरात जर एखादं ठिकाण शांततेचं, आबालवृद्धांसाठी, ज्येष्ठांसाठी, बाळगोपाळांसाठी सुरक्षेचं ठिकाण जर असेल, तर एक महात्मा फुले उद्यान आहे जे जांभरूळवर महात्मा फुले मार्ग इथं वसलेलं आहे। परंतु शोकांतिका ही आहे की या 10 वर्षात या उद्यानाला फक्त नाव उद्यान आहे, परंतु या उद्यानामध्ये एक झाडसुद्धा लावल्या गेलेलं नाही आणि जगवल्या गेलेलं नाही, आणि एक झाडसुद्धा आता पाहायला आपल्याला मिळत नाही। ही उद्यानाची शोकांतिका म्हणावी की नगर परिषदची, हा चिंतेचा विषय आहे। माननीय आमदार साहेब, खासदार साहेब यांनीसुद्धा या मंगरुळपीर शहराच्या विकासामध्ये, या उद्यानाचा जर विकास झाला तर एक या मंगरुळपीर शहरात विकासात भर पडेल आणि या मंगरुळपीर शहराचं कुठंतरी नाव लौकिक होईल। नेते फक्त आश्वासनं देतात आणि नगर परिषदनंसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। स्वच्छतेच्या नावावर नगर परिषदनं अनेक पुरस्कार घेतले असतील आणि स्वच्छता केली असेल, परंतु आज या उद्यानमध्ये स्वच्छता तीळ मात्रही नाही। वर्षानुवर्षे थातुरमातुर पद्धतीने एखाद्या ठेकेदाराला, स्थानिक ठेकेदाराला काम देऊन थातुरमातुर फक्त तेवढे गड्डे खोदतात, झाड लावतात, परंतु त्यात जगण्याचं काय? आज प्रशासन, शासन कोट्यवधी रुपये झाड लावण्यासाठी, झाड जगवण्यासाठी, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम चालतात, मात्र जिथं खरंच झाडे जगू शकतात त्या उद्यानामध्ये मात्र एकही झाड नाही। ही उद्यानाची शोकांतिका म्हणावी का प्रशासनाची की नगर परिषदची? महात्मा ज्योतिबा फुले उद्यान मंगरुळपीर सिटीमध्ये हा मधोमध असून या उद्यानमध्ये आजपर्यंत कोणत्याच प्रकारे सौंदर्यीकरणाचे कोणतेच प्रकार घडून आलेले नाहीत। इथं एवढं गलिच्च घास वगैरे झालेलं आहे की इथं फिरण्याची पण भीती वाटत आहे, कारण की दिवसा पण सर्प निघतात याच्यामध्ये। फक्त ढोरं आणि बाकीचे जे जनावरे आहेत ते चरायला येतात इथं। आजपर्यंत नगर परिषदनं इथं कोणत्या सौंदर्य प्रकरणाचे नाही झाडं लावलेले आहेत, नाही कोणत्या पाण्याची सुविधा आहे, नाही कोणत्या स्ट्रीट लाईट आहेत, कोणत्याच प्रकारे सुविधा नसून नगर परिषदनी याच्याकडे लक्ष घालावं अशी कळकळीची विनंती करतो आहे।